मुंबईच्या भाषेत बोलायचं झालं तर कुलाबा ते दहिसर एवढीच लांबी गाझापट्टीची आहे. हमासनी अंडरग्राऊंड मेट्रो रेल्वेप्रमाणे शहराच्या खाली एक दुसरं अंडरग्राऊंड शहर उभारल्यासारखी परिस्थिती आहे. हमास आपल्याच लोकांना धमकावतं आणि तरी जे लोक देशाच्या दक्षिण भागात जायचा प्रयत्न करतात त्यांना गोळ्या घालून मारल्याचे व्हिडिओही समोर आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, इस्रायलच्या हमासविरुद्ध युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आहे. 7 ऑक्टोबरच्या सकाळी हमासनी गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 1400 इस्रायली नागरिक आणि सैनिक मारले गेलेले आहेत. 240 इस्रायली आणि अन्य देशाचे नागरिक ज्याच्यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलं देखील आहेत यांना हमासनी बंदी बनवून गाझापट्टीमध्ये नेलेलं आहे. हमासविरुद्ध इस्रायल लढाई लढत आहे पण ही लढाई अतिशय अवघड आहे. आपल्या काहीपैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की महिनाभर झाला इस्रायल नेमकं करतं आहे काय. गाझापट्टीतल्या नुकसानाचे, तिथे होणाऱ्या प्राणहानीचे जे व्हिडिओ समोर येत आहेत ते अंगावर थरका पाडणारे आहेत आणि त्याच्यामुळे त्याबद्दलही मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की नेमकं चाललं आहे तरी काय. गाझापट्टी केवढी आहे ते आधी समजून घेणं आवश्यक आहे. मुंबईच्या भाषेत बोलायचं झालं तर कुलाबा ते दहिसर एवढीच लांबी गाझापट्टीची आहे आणि रुंदी जेमतेम 5 ते 10 किलोमीटर आहे, म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गापासून ते समुद्रापर्यंत एवढी रुंदी गाझापट्टीची आहे. आणि एवढ्याशा चिंचोळ्या पट्टीमध्ये जवळपास 20 लाख लोक राहतात. इस्रायल सध्या गाझाच्या उत्तर भागामध्ये जिथे जबालिया आणि बेथनून हे शरणार्थ्यांच्या वसाहती आहेत, तसंच गाझा सिटी म्हणून तिथलं एक मोठं शहर आहे या भागामध्ये आपली कारवाई करत आहे. याचं कारण म्हणजे या संपूर्ण भागात हमासनी अंडरग्राऊंड मेट्रो रेल्वेप्रमाणे शहराच्या खाली एक दुसरं अंडरग्राऊंड शहर उभारल्यासारखी परिस्थिती आहे. हमासचे अनेक तळ, शस्त्रास्त्रांचे साठे हे सगळ्या जमिनीच्या खालती आणि हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोगद्यांनी जोडलेले आहेत आणि या सगळ्या भागात कारवाई करणं अतिशय कठीण आहे. आणि म्हणून ही कारवाई करण्यासाठी इस्रायलने गाझापट्टीतल्या रहिवाशांना, सामान्य लोकांना गाझापट्टीच्या उत्तरेकडून, म्हणजे हे जे 2 शरणार्थी कॉलनीज आहेत बेठनून आणि जबालिया, तिथून आणि गाझा सिटी या भागातनं देशाच्या दक्षिण भागात जायला सांगितलं आहे. लोकांना हे सांगण्यासाठी एक मोठी प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. आत्तापर्यंत इस्रायलच्या लष्कराच्या प्रचार यंत्रणेकडून विमानातून जवळपास 15,24,000 पत्रकांचा वर्षाव करण्यात आलेला आहे. या पत्रकांच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे रंग या पत्रकांचे असतात, त्याच्यात वेगवेगळ्या सूचना केलेल्या असतात. या सूचनांमध्ये कोणत्या भागामध्ये कारवाई करण्यात येणार आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या भागात शहराच्या जा हे सांगितलं असतं. ही पत्रकं कशाप्रकारे लोकांपर्यंत दिली जातात हे समजण्यासाठी हा व्हिडिओ बघा. आपण बघितलं असेल की ही पत्रकं जेव्हा विमानातनं टाकली जातात तेव्हा गाझापट्टीत असणारे पत्रकार ती पत्रकं बघून त्याच्याबद्दलच्या सूचना आपल्याकडच्या व्हिडिओतनं किंवा बातम्यातनं देतात आणि त्यामुळे लोकांना हे समजू शकतं की नेमकं कुठे जायचं आहे. पण केवळ या पत्रकांपुरतं हे सगळं ऑपरेशन मर्यादित नाही आहे. इस्रायलने आत्तापर्यंत गाझापट्टीतल्या लोकांना 45 लाख SMS पाठवलेले आहेत की प्रत्येकाला वैयक्तिक आपल्या मोबाईल फोनवर
एस एम एस येतो की कुठल्या भागात कारवाई होणार आहे. तसंच जवळपास 60 लाख व्हॉईस कॉल्स, रेकॉर्डेड कॉल्स लोकांना केले गेलेले आहेत. आणि एवढंच नाही तर प्रत्यक्ष फोन कॉल, म्हणजे जिथे माणूस फोनवर बोलत असतो, असे जवळजवळ 20,000 फोन कॉल गाझामधल्या लोकांना गेलेत. आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही गाझापट्टीच्या नेमक्या कोणत्या भागात जायला पाहिजे ते बघा. हे फोन कॉल आणि एस एम एस कशा प्रकारे काम करतात ते. عم بتصل هسه حاليا في كل منطقة الجباليا، كل الناس الموجودين في منطقة الجباليا مش بس فيكم. بدنا نعطي انذار قبل الوقت لكل الناس في المنطقة اللي تطلعوا بصورة آمنة يعني إلى الجبال. لكل جباليا، لكل جباليا. جباليا، كل جباليا، المعسكر، المدارس، كل جباليا. أيوه، ماشي ماشي. كل هاي المنطقة حتى المدارس راح يكونوا مكان غير آمن بالمرة. كل النقطاع يعني كل جبالية. كل جبالية وحتى المدارس. حتى المدارس. ماشي. اوكي عملوا الجهور لتطلعوا لمكان امن اكثر لكم. मग हे झाल्यावरही तुमच्या मनात प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की एवढं सगळं करूनही गाझातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने या जखमी कसे होत आहेत किंवा मरणाऱ्यांची संख्या एवढी मोठी कशी आहे. तर याचं उत्तर आहे की हमास ही एक दहशतवादी संघटना आहे आणि हमासचं युद्धतंत्रच असं आहे की जे सामान्य लोकांना, गाझापट्टीतल्या सामान्य लोकांना ते ढाल म्हणून वापरतात. या सामान्य लोकांच्या पाठी ते लपतात आणि जेव्हा या लोकांना सांगितलं जातं की तुम्ही देशाच्या दक्षिणेकडे जा आणि ते जाण्यासाठी इस्रायलकडनं एक मार्गिका तयार करून दिली जाते की तिथे कुठलेही हल्ले होणार नाहीत, तर या मार्गाने लोकांनी प्रवास करू नये, लोकांनी आहे तिथेच राहावं म्हणून गाझामध्ये हमास आपल्याच लोकांना धमकावतं. आणि तरी जे लोक हमासचं न ऐकता देशाच्या दक्षिण भागात जायचा प्रयत्न करतात त्यांना गोळ्या घालून मारल्याचे व्हिडिओही समोर आलेले आहेत. हे व्हिडिओ अंगावर थरका पाडणार आहेत आणि त्यामुळे अनेक लोक जरी गाझाच्या दक्षिण भागात गेले असले तरी लोक तिथे अडकून पडले आहेत हे देखील वास्तव आहे. पण त्यांना ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, सोसाव्या लागत आहेत, त्याच्यासाठी पूर्णतः हमास जबाबदार आहे. जे गोष्ट हमास करते तो दुहेरी युद्धगुन्हा आहे. दुहेरी युद्धगुन्हा अशासाठी कारण एकीकडे हमास स्पेसिफिकली इस्रायलच्या लष्करी नाही तर सामान्य लोकांना लक्ष्य करते, त्यांच्यावर हल्ले करते, त्यांना मारण्याचा प्रयत्न करते आणि 1400 लोकांपैकी जवळपास 1000 जास्त सामान्य लोक आहेत. आणि दुसरीकडे स्वतःच्या भागातल्या लोकांना बंदी बनवून त्यांना त्यांच्या पाठी लपून इस्रायलवर हल्ले करते आणि त्याच्यामुळे इस्रायलने हल्ला केला तर या लोकांचा मृत्यू किंवा त्यांची त्यांना जखमी होणं यासाठी देखील हमासच जबाबदार आहे.